रवींद्र वस्त्र निकेतनचे सर्व मिनी स्टोअर्स असंख्य व्हरायटींसह 51% भरघोस डिस्काउंट सह सेवेत. आमच्या सर्व मिनी स्टोअर्स मध्ये तोच दर तीच सेवा. त्वरा करा, आजच जवळच्या मिनी स्टोअर्सला भेट द्या. आमच्या शाखा आहेत आरवडे, तुंग, आरग, ढालगाव, पलूस, कवठे मंकाळ, कडेगाव, आटपाडी, खानापूर, शिरोळ, तासगाव, सावळज, सांगोला, जत, जयसिंगपूर, सांगली, संख, विटा, महिषाळ, भिवघाट, तसेच कर्नाटकातील शिरूर, रायबाग येथे सेवेत. रवींद्र वस्त्र निकेतन, सलगरे, तालुका मिरज, जिल्हा सांगली. नमस्कार, मी मनीषा जयप्रकाश. आपण पाहत आहात लोकसंदेश न्यूज. पाहूया आजच्या सविस्तर घडामोडी. डोंबिवलीत राहणाऱ्या एका महिलेने तिचे नवजात बाळ टिटवाळा रेल्वे स्थानकात ट्रेनमध्ये सोडून पळ काढला होता. कल्याण रेल्वे क्राईम ब्रांच पोलिसांनी CCTVच्या सहाय्याने या महिलेसह तिच्या प्रियकराला अटक केली आहे. 20 नोव्हेंबर रोजी ही घटना घडली होती. 20 नोव्हेंबर रोजी टिटवाळा रेल्वे स्थानकात ट्रेनमध्ये एका पिशवीत नवजात बाळ आढळून आले होते. कल्याण GRPने या प्रकरणी भादवी 317 गुन्हा दाखल केला होता. या प्रकरणाचा तपास कल्याण GRPसह कल्याण रेल्वे क्राईम ब्रांचही करत आहे. हा तपास करीत असताना क्राईम ब्रांचने सर्व स्थानकातील CCTV तपासले. कोपर रेल्वे स्थानकातून एक महिला स्थानकात बसली होती. तिच्या हाती एक पिशवी होती. ज्या पिशवीत ते बाळ सापडले ती पिशवी आणि महिलेच्या हातातील पिशवीच सारखीच दिसून आली. तीच महिला असावी अशी पोलिसांना शक्यता होती. या शक्यतेच्या आधारे पोलिसांनी तपास केला. या महिलेचा पोलिसांनी पत्ता शोधून काढला. ही महिला डोंबिवलीच्या देवीच्या पाडा परिसरात राहणारी आहे. याबाबत कल्याण रेल्वे क्राईम ब्रांचचे पोलीस अधिकारी अशरद शेख यांनी माहिती दिली आहे की या महिलेचे एका विवाहित पुरुषासोबत संबंध होते. त्या महिलेला त्याने घर घेऊन दिले होते. त्यांच्या दोघातील अनैतिक संबंधामुळे तिने बाळाला जन्म दिला. हे बाळ नकोसे झाल्याने तिने बाळाला रेल्वे ट्रेनमध्ये सोडले होते. यात तिच्या प्रियकराचाही समावेश होता. पोलिसांनी या दोघांना बेड्या ठोकल्या आहेत.